Ramram mendali marah di sama teh YouTube channel mode Thomas Star One zaman apa susah gatung mas server resik mai bapan cepre mulai ya YouTube channel jenis mit dari ani agrit asal ni anak serta Thomas Star One nanti nanti pagi lab dia mulai Star One sabar asal frame kita terasa termandir suruh kau dia answer video. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. जीवन जगत असताना अनेक छोट्या मोठ्या अडे अडचणी समस्या व्याधी या निर्माण होतच असतात. त्यातील एक आजची व्याधी आपण पाहणार आहोत. त्यातीलच एक म्हणजे लूज मोशन जुलाब, रक्ताची जुलाब हगवण जी होत असते त्या पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जे रक्ताचे जुलाब होत असतात याने काय होतं, आपण खूप घाबरून जातो. जुलाब होता होताच आपले रक्त पडत असतं, त्यामुळं आपण अनेक गोळ्या औषधे डॉक्टरांच्या सल्ले वगैरे घेण्यास जात असतो. अशा वेळेस पर्याय उपाय म्हणून आपण घरच्या घरी लवकरात लवकर यास कोणते उपाय करू शकतो, जेणेकरून आपण लवकरात लवकर हे रक्ताचे जुलाब थांबू शकतो, लवकरात लवकर लाभ मिळू शकतो. याने काय होतं, शरीरात जी ग्लानी निर्माण आलेली असते, जर थकवा निर्माण असतो तो थकवासुद्धा दूर होऊ शकतो. असे घरगुती उपाय मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही त्यावर उपाय करू शकता, फायदा मिळू शकता. तर पहिला उपाय कोणता आहे, तर पहिला उपाय गाईचं दूध घ्यायचं. जर तुम्ही एक ग्लास दूध घेतलं किंवा एक कप दूध घेतलं तर त्याच्यात दुप्पट पाणी त्यात टाकायचे आणि हे गाईचं दूध उकळून घ्यायचं पूर्ण पाणी. जोपर्यंत त्यातील पाणी कमी होत नाही तोपर्यंत उकळायचे. त्याला उकळून झाल्याच्यानंतर ते थोडं थंड होऊ द्या आणि ते घोट घोट करून प्यायचे. याने काय होतं, तुमची रक्ताची हगवणी दूर होते, रक्ताचे जुलाब बंद होण्यास नक्की मदत होईल. उपाय क्रमांक दोन, उपाय दुसरा कोणता आहे, दही घ्या. त्या दह्यामध्ये एक केळं घ्या, पिकलेली केळी घ्या, ते पिकलेलं केळं कुसकरून टाका आणि त्यात थोडंसं केसर टाका आणि हे जे झालेलं मिश्रण ते तुम्ही घ्या. याने काय होतं, तुमचा जुलाब आणि तुमच्या शरीरातील जे आतडे त्या आतड्यांना आराम मिळण्यास नक्की मदत होतो. उपाय क्रमांक तीन, उपाय तिसरा कोणता आहे, बडीशेप घ्या. बडीशेप, धने आणि जिरे हे तिन्ही समप्रमाणात घ्या. एक एक चमचा जरी घेतलं तरी काही एक हरकत नाही. बडीशेप, धने आणि जिरे हे तुम्ही प्रमाणात घेतल्यानंतर ते बारीक कुटायचे, बारीक मिश्रण करायचे, चूर्ण करायचे. हे चूर्ण मिश्रण 5 ग्रॅमच्या प्रमाणात दररोज मधासह खायचे. 5 ग्रॅमच्या प्रमाणात दररोज सकाळी तुम्ही मधासह खा, तुमचे रक्ताचे जुलाब बंद होण्यास नक्की मदत होईल. उपाय क्रमांक चार, उपाय क्रमांक चार कोणता आहे, तर उपाय चौथा कोणता आहे, तर लसणाच्या 2 कांड्या घ्या, त्या मधात मिसळायच्या आणि त्या मधात मिसळून खायच्यात. याने काय होतं, तुमच्या रक्ताचे जुलाब बंद होण्यास नक्की मदत होईल. उपाय क्रमांक 5 आणि शेवटचा उपाय कोणता आहे, तर अद्रक म्हणजे आलं घ्या. आलं आणि मध मिसळून त्याचं मिश्रण लहान मुलांना जर दिलं तर याचा बऱ्यापैकी फायदा लहान मुलांना होतो. अद्रक आणि मध मिसळून लहान मुलांना थोडंसं चूर्ण जरी दिलं तरी ते तुम्ही त्याचे रक्ताचे जुलाब बंद होण्यास नक्की मदत होईल. उपाय क्रमांक 6, शेवटचा उपाय, जिरे 1 चमचा घ्या आणि साखर 2 चमचे घ्या आणि त्यांचं चूर्ण बनवून ताकासोबत ज्याला कोणा रक्ताचे जुलाब झालेत अशा व्यक्तीला द्या. त्याचे रक्ताचे जुलाब काही वेळातच, काही टायमिंगमध्येच ते बंद झालेले नक्की असतील. मित्रांनो, हे छोटे मोठे उपाय असतात, घरगुती उपाय असतात जे आपल्याला माहीत नसतात. हे उपाय करून पहा, याचे कोणते साईड इफेक्ट्स नाही, तुमच्या रक्ताचे जुलाब नक्की बंद होण्यास मदत होईल, लाभ होईल. तर मित्रांनो, असे नवीन नवीन व्हिडिओ आपण आणत असतो. तुम्हाला जर कोणत्या एखाद्या आजाराबद्दल, समस्येबद्दल किंवा व्याधीबद्दल काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा, त्यावर आपण व्हिडिओ आणण्याचा नक्की प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया, तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी समाजचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.